तर राज्यामध्ये विधानसभेसाठी तिसऱ्या आघाडीची शक्यता आहे. पुण्यामध्ये बच्चू कडू, संभाजी राजे आणि राजू शेट्टींनी बैठक घेतली आहे. तिन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली आणि बैठकीनंतर हे तिन्ही नेते एकाच गाडीतून पुढे निघाल्याचं पाहायला मिळालं. या तिन्ही नेत्यांनी एकाच गाडीतून प्रवास केलाय. तर तिसऱ्या आघाडीचं लवकरच नामकरण होणार असल्याची माहिती आहे. सर्वांसोबत चर्चा करून आघाडीचं नाव ठरवणार अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिलेली आहे. त्यामुळे आता प्रकाश आंबेडकर हे तिसऱ्या आघाडीचं नेतृत्व करणार का, तिसऱ्या आघाडीमध्ये नेमकं कोण असेल याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत आणि त्याआधी एकीकडे आहेत विरोधी पक्षातले महाविकास आघाडी, दुसरीकडे सत्ताधारी महायुतीची युती असतानाच आता तिसरी आघाडी राज्यामध्ये उघडण्याची तयारी या नेत्यांनी चालवली आहे. त्यामुळे या तिसऱ्या आघाडीचं नाव नेमकं काय असेल, कोण याच्यामध्ये सामील होणार आणि कोणाला याचा फटका बसेल ते बघावं लागेल. इतर काही संघटना ज्या आहेत त्या बोलतात, त्यांचं एकदा फायनलिटी झालं की या सगळ्यापासून एक कॉमन बैठक होईल आणि त्या कॉमन बैठकीमध्ये आपल्या फ्रंटचं नाव काय असेल हे ठरेल आणि त्या फ्रंट खाली आम्ही असायला सगळेजण लढणार. त्या फ्रंटचा वंचित बहुजन आघाडी एक पार्ट असेल. तिसरी आघाडी म्हणावी का मग या सगळ्यांना घेऊन तुम्ही आता? मी तिसरी आघाडी नाही म्हणणार आहे, त्यांना पहिली दुसरी नाही, पहिलं आम्हीच आहोत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.